मोदी सरकार शेतकऱ्यांचा शत्रू आहे म्हणून शेतीवरचं सगळं अनुदान बंद केलं, म्हणूनच शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही. आमचा टॅक्सचा पैसा, शेतकऱ्यांचा टॅक्सचा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरला जात नाही म्हणून आज शेतकरी नागावला जातोय. शेतकरी एक जिंदाबाद. आपण प्रत्येक सण प्रत्येक शेतकरी जेव्हा वस्तू विकत घेतो, खत बी बियाणं विकत घेतो, किराणा विकत घेतो, तेल विकत घेतो, पेट्रोल डिझेल विकत घेतो, प्रत्येक गोष्टीतून आपण सरकारला टॅक्स भरत असतो, जीएसटी भरत असतो. हाच टॅक्सचा पैसा, हाच आमच्या जीएसटीचा पैसा आज शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी, खत बी बियाणांना अनुदान देण्यासाठी, हक्काचा पीक विमा देण्यासाठी आणि हमी भाव देण्यासाठी खर्च व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे. आक्रोश शेतकरी आक्रोश मोर्चा काढलेला आहे, त्याचं आगमन या ठिकाणी झालंय. थोड्या वेळापूर्वी राजगुरुनगरला सभा झाली, या ठिकाणी लोकांच्या जागृती शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांविषयी करण्याचा प्रयत्न ते करतात. आज या ठिकाणी मशाल मोर्चा काढून त्यांनी चाकण शहरातल्या नागरिकांना देखील आवाहन केलेलं आहे. 30 तारखेला या मोर्चाची सांगता जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून शेवटी होणार आहे, सभेत त्याचं रुपांतर होणार आहे. महाराष्ट्रात खासदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करण्याची भूमिका पहिलीच ही पाळी असेल महाराष्ट्रात अलीकडच्या काळात, की ज्यांनी ग्राउंडवर येऊन उतरून लोकांच्या शेतकऱ्यांच्या बरोबर या सर्व आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं. मी डॉक्टर खासदार अमोल कोल्हे साहेबांचं अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असे संसद रत्न आहेत याचा अभिमान आम्हा सगळ्यांना आहे, आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंच्या या आक्रोश मोर्चाला पुढे यश निर्माण होईल असा विश्वास निर्माण करून त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या केलेल्या आहेत त्याकडे शेतकऱ्यांच्याकडे सरकार लवकर लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द पूर्ण करतो.